जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना बुधवारी पंचवीस हजाराचा टप्पाही ओलांडण्यात आला आहे जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल पंचवीस हजार सहाशे त्रेपन्न रुग्ण झालेत तर चोवीस तासात आज नव्याने आठशे पासष्ट रुग्ण आढळलेत सलग दुसऱ्या दिवशीही अडतीस जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे बळींची वाटचाल ही हजाराकडे असल्याचं चित्र आहे सांगली शहरातील सहा मिरज शहर चार वाळवा तालुका आठ कवटेमंका तालुका चार कडेगाव पलूस आणि शिराळा तालुका प्रत्येकी तीन खानापूर तासगाव आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी दोन तर कुपवाड येथील एकाचा कोरोनाने मृत्यू झालाय नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील दोनशे अडतीस रुग्णांचा समावेश आहे याशिवाय मिरज तालुक्यात सर्वाधिक एकशे त्रेचाळीस रुग्ण आढळलेत तर आठपाडी तालुक्यात एकोणचाळीस रुग्ण कडेगाव तालुक्यात चौऱ्याहत्तर रुग्ण खानापूर तालुक्यात एकोणतीस रुग्ण पलूस तालुक्यात अष्ट्यात्तर रुग्ण तासगाव तालुक्यात पासष्ट रुग्ण जत तालुक्यात तीस रुग्ण कवटेमंकाळ तालुक्यात पंचावन्न रुग्ण शिराळा तालुक्यात पंचेचाळीस रुग्ण आणि वाळवा तालुक्यात एकोणसत्तर नवे रुग्ण आढळलेत गत महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते सप्टेंबर सुरू झाल्यापासून रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे शासकीय आणि खाजगी रुग्णालय कोरोना रुग्णांनी भरगत आहेत त्यामुळे लक्षणे नसलेल्या अनेक रुग्णांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलंय याशिवाय गावागावात कोविड सेंटर उभारलं जात असल्याने त्याचा परिणाम जाणवत आहे बुधवारी जिल्ह्यात नव्याने आठशे पासष्ट रुग्ण आढळलेत तर सलग दुसऱ्या दिवशीही तब्बल अडतीस जणांचा कोरोनाने बळी गेलाय त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या नऊशे एकोणसत्तर वर पोहोचली आहे सांगली शहरातील सहा मिरज शहरातील चार वाळवा तालुका आठ कवटेभंका तालुका चार कडेगाव पलूस आणि शिराळा येथील प्रत्येकी तीन खानापूर तासगाव व मिरज तालुक्यातील प्रत्येकी दोन तर कुपवाड येथील प्रत्येकी एका व्यक्तीवर जिल्ह्यातल्या विविध कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांनी सांगितले महापालिका क्षेत्रात सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत बुधवारी नव्याने दोनशे अडतीस जण पॉझिटिव्ह आले त्यामध्ये सांगली शहरातील एकशे एकोणऐंशी तर मिरजेतील एकोणसाठ जणांचा समावेश आहे सांगली आणि मिरज शहरात अधिक प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने शहरातील भीतीचं वातावरण पसरले याशिवाय मिरज तालुक्यात सर्वाधिक एकशे त्रेचाळीस रुग्ण आढळलेत तर आटपाडी तालुक्यात एकोणचाळीस रुग्ण कडेगाव तालुक्यात चौऱ्याहत्तर रुग्ण खाणापूर तालुक्यात एकोणतीस रुग्ण पलूस तालुक्यात अष्ट्याहत्तर रुग्ण तासगाव तालुक्यात पासष्ट रुग्ण जत तालुक्यात तीस रुग्ण कवटेमहकाव तालुक्यात पंचावन्न रुग्ण शिराळा तालुक्यात पंचेचाळीस रुग्ण आणि वाळवा तालुक्यात एकोणसत्तर नवे रुग्ण आढळून आले आहेत जिल्ह्यात आतापर्यंत नऊशे एकोणसत्तर व्यक्तींचा मृत्यू तर पंधरा हजार चारशे सदतीस जण कोरोनामुक्त झालेत सध्या स्थितीत जिल्ह्यात नऊ हजार दोनशे सत्तेचाळीस कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत बाधित रुग्णांपैकी सहा हजार सहाशे एकसष्ट जण होम आयसोलेशनमध्ये आहेत